असं आहे की आपण पाहता ह्या मिंदे सरकारच्या राज्यामध्ये किंवा देवेंद्रच्या राज्यामध्ये त्यांच्यावरचे आरोप होते की ज्या आमचा शिवसेनेचा पक्ष फुटत होता किंवा आमच्या काही लोकांवरती फॉल कॉल टेपिंगचं त्यांच्यावरती आरोप होता आणि त्यावेळेपासूनच विधानसभेमध्ये किंवा बाहेरसुद्धा चर्चा सुरू होती त्या स्वतः मला वाटतं अंदाजे ते रिटायर झालेले आहेत म्हणजे रिटायर त्यांना मुदतवाढ दिलेली आहे केंद्राने आणि ही मुदतवाढ देत असताना त्यांचा मदत त्यांची मदत ही भारतीय जनता पक्षाला व्हावी शिंदे गटाला व्हावी यासाठी त्यांना खास मुदतवाढ देण्यात आली होती आणि जसं पोलीस हे राजकारणात सक्रिय झालेत आणि या यंत्रणा सगळ्या मोदीजींच्या हातात आहेत हा एक संशय साऱ्या देशातील लोकांना आहे आणि म्हणून मी निवडणूक आयोगाचं धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो एक चांगला निर्णय घेऊन निवडणुकीच्या काळामध्ये एक ज्याने कोणी ह्या नियुक्त केला ते तोडगशी पडले असं म्हटलं तर वागू ठरणार नाही बरोबर आहे ना की जर निवडणुका पारदर्शक व्हाव्या त्याचा ते कर हे राजकीय गुंडांना बाहेर काढतात त्यांच्या बलशाहीचा त्यांच्या दांडगेपणाचा आणि त्यांच्या कॉन्टॅक्टचा उपयोग करून त्यांच्या उमेदवाराला मतं देवण्यास भाग पडतात असा हा प्रकार गेले दोन तीन निवडणुकीत चाललेला आहे त्यामुळे सगळेच पक्ष सावध झालेले आहे आणि हा विरोधी पक्षाचा एक म्हटला तर एक विरोधी पक्षाला मदत होणार एक चांगला निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आता ते वैयक्तिक कुणाला बसणार पण त्यांची सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे मला पण फायदा आहे की जे प्रेशर टॅक्टिस आहे जे काही गुन्हेगार असतात किंवा ज्यांच्या काही केसेस अडकलेल्या के असतात किंवा ज्या प्रलंबित केसेस आहेत पोलिसांच्या मार्फत पो त्यांना थातूरमातूर पोलीस स्टेशनला बोलवलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला आम्हालाची मदत पाहिजे असेल तर तुम्ही ह्या या उमेदवारांना मदत करा असं जे राजकारण सुरू आहे त्याला चाप बसेल प्रमाणात असं मला वाटतं